सत्ताधाऱ्यांनी घरं फोडली, या फोडाफोडीला लातूर अपवाद ठरेल असं वाटलं होतं, पण देवघर फुटलं. मात्र या देवघरातील देव आपल्यासोबत आहेत. काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांचं हे वक्तव्य लातूर बाहेरील अनेकांना लक्षात आलेलं नाही, पण लातूरवासियांसाठी देवघर फुटल्याची गोष्ट नवीन नाहीये. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निवासस्थानाचं नाव देवघर आहे. याच देवघरातील पाटील यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय. आता आगामी विधानसभा निवडणुकीत लातूर शहर मतदारसंघातून अर्चना पाटील चाकूरकर या अमित देशमुखांना आव्हान देणार असल्याची चर्चा आहे. या आव्हानाला शिवराज पाटील यांची भूमिका महत्वाची असणार आहे. ते काँग्रेसच्या आणि देशमुखांच्या बाजूने उभे राहणार की सुनेच्या बाजूने उभे राहणार हा सस्पेन्स लातूरमध्ये कायम आहे. हे चित्र स्पष्ट करत देशमुखांनी देवघरातील देव अर्थात शिवराज पाटील हे काँग्रेससोबतच आहेत असं म्हटलंय. पण लातूरच्या राजकारणात देव आणि देवघर एवढं महत्वाचं का आहे तेच लिट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीजमधनं जाणून घेणार आहोत. लातूरवर परंपरागत पकड असलेल्या देशमुखांना देवाची आठवण का झाली असावी हा खरा प्रश्न आहे. 1967 आणि 1995 हे दोन अपवाद वगळता लातूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं कधीच पराभव पाहिलेला नाही. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला इथं पराभव सहन करावा लागला, पण त्याचीही भरपाई 2024 झाली. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर तर अमित देशमुख हे मराठवाड्यात काँग्रेसचे क्रमांक 1 नेते मानले जाऊ लागले. तरीही देशमुखांना देवाची काळजी घ्यावी लागते, यामागं कारणंही तशीच आहेत. लातूर आणि विलासराव देशमुख हे राज्याला माहिती आहेत. बाभळगावच्या सरपंच पदापासून ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत भरारी घेतलेल्या देशमुखांनी राजकारणातील पहिले धडे हे शिवराज पाटील चाकूरकर यांचं बोट धरूनच गिरवले. या दोन नेत्यांमध्ये कधी कधी विसंवादही झाला. याच विसंवादातून 1995 विलासराव देशमुख यांचा पराभव झाला. या पराभवामागं लिंगायत मतांवर प्रभाव असलेल्या शिवराज पाटील यांचा हात असल्याची चर्चा अजूनही होत असते. त्याचं उत्तर देशमुख समर्थकांनी 2004 लोकसभा निवडणुकीत शिवराज पाटलांचा पराभव करून काढलं. विलासराव देशमुख आणि शिवराज पाटील चाकूरकर हे दोघं तसे एकमेकांविषयी आदर असलेले नेते, त्यामुळे ज्या घडामोडी घडल्या त्या सगळ्या पडद्यामागे घडल्या. देशमुख किंवा पाटील या दोघांनीही एकमेकांच्या विरोधात कधीही थेटपणे भूमिका घेतली नाही. मधल्या काळात विलासराव देशमुख यांचं निधन झालं. शिवराज पाटील हे सुद्धा सक्रिय राजकारणातून बाजूला झाले. विलासरावांच्या जागी त्यांचे पुत्र अमित देशमुखांचं नेतृत्व पुढे आलं. ते 3 आमदार झाले आणि मंत्रीही झाले. आता याच पाटील कुटुंबातील स्नुषा अमित देशमुखांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत देशमुख विरुद्ध पाटील असा उघडपणे कधीही न झालेला सामना या निवडणुकीच्या निमित्ताने लातूरमध्ये पाहायला मिळू शकतो. लातूर शहर मतदारसंघात लिंगायत मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या मतांवर आजही शिवराज पाटलांचा प्रभाव कायम आहे. लिंगायत समाज नाराज होऊ नये म्हणून देशमुखांनी लोकसभा निवडणुकीत योग्य ती काळजी घेतली होती. लिंगायत समाजातीलच डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडूनही आणलं. आता विधानसभेच्या नवीन समीकरणात लिंगायत समाजाची मतं ही अर्चना पाटील चाकूरकर यांच्याकडे जाणार की अमित देशमुखांकडे वळणार यावर लातूर शहर विधानसभेची पुढची गणितं अवलंबून असणार आहेत. आता प्रश्न उरतो तो अर्चना पाटील चाकूरकर या अमित देशमुखांना टफ फाईट देणार का. पाटील यांच्यासाठी भाजपची वाढलेली ताकद ही जमेची बाजू आहे. भाजपच्या खासदारकीच्या गत 2 झालेली कामं, महापालिकेनं केलेली कामं ही त्यांची शिदोरी आहे. शिवाय शिवराज पाटील यांचं नेटवर्कही अर्चना यांच्या फायद्याचं ठरू शकतं. शिवराज पाटील यांना मानणारा लातूरमध्ये आजही मोठा गट आहे. महापालिका असो, जिल्हा परिषद असो की अन्य संस्था, चाकूरकरांचा गट हा नेहमी सक्रिय असतो. शहराच्या राजकारणात चाकूरकर हे स्वतः लक्ष ठेवून असतात, त्यामुळे यंदा सामना टफ होईल यात शंका नाहीये. आता यात कोण बाजी मारतं आणि शिवराज पाटील चाकूरकर हे कुणाच्या बाजूने उभे राहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता लातूरकर, तुम्हाला काय वाटतं, तुमचा पुढचा आमदार कोण होणार ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.